महाराष्ट्र और मध्य प्रदेश बॉर्डर के चेक पोस्ट पर धुले सांगवी पुलिस की बड़ी कार्रवाई में लाखों रुपए जब्त कर लिए गए। विधानसभा चुनाव में लाखों रुपए की नकदी मिलने पर हड़कंप मचा हुआ है। मामले में एक सफेद रंग की इनोवा कार पुलिस के कब्जे में लिया गया। ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज कर हिरासत में लिया। वास्तव में यह पैसा किसका और कहां जा रहा है, सांगवी पुलिस इसकी जाँच कर रही है। आज सायंकाळी आम्हाला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आमची एमपीला बॉर्डर असल्यामुळे सेंधवा शहराकडून महाराष्ट्रात एक संशयास्पदरित्या एक गाडी मिळून आली आणि तिला आम्ही तिच्यात प्राथमिक माहिती अशी मिळाली होती की तिच्यात कॅश आहे, त्याच्यामुळे त्या वाहनाला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं होतं आणि सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर यांना तसंच माननीय पोलीस अधीक्षक सो यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देऊन त्याच्यानंतर FST पथक या ठिकाणी बोलून पंचांसमक्ष सविस्तर आम्ही पंचनामा केला आहे आणि त्या पंचनाम्यामध्ये साधारण 70 लाख रुपये हे या ठिकाणी मिळून आलेले आहेत। 10 लाखापेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यासाठी सध्या कायदेशीर परवानगी नसल्यामुळे आम्ही ती सगळी जी रक्कम आहे ती जप्त करून आणि पुढील योग्य कारवाईसाठी पाठवत आहोत। तो सगळा चौकशीचा भाग आहे। सध्या MP पासिंगची गाडी आहे, इनोवा क्रिस्टा गाडी आहे आणि त्याचा मालक आणि त्याच्यातली जी रक्कम आहे ती कोणाची होती किंवा काय याचा सगळा पुढे तपास आम्ही करत आहोत। धुले से रियाज जागीरदार की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज।